यानंतर एक वेगळी बातमी. आफ्रिका खंडाचे भविष्य दोन तुकडे पडतील की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते. केनियामध्ये सध्या एक मोठी भेग पडली आहे आणि ह्या भूभागाच्या हालचालींना प्लेट टेक्नोनिक्स असं म्हणतात. सध्या पडलेली ही भेग त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे. केनियाची राजधानी नैरोबी नैऋत्य केनियामध्ये जवळपास 50 फुटांची ही भेग पडलेली आहे. या भेगेमुळे नैरोबी नैरॉक महामार्गाचं नुकसानही झालंय. काही घरं देखील डळमळीत झाली आहेत. भूगर्भात पडलेल्या ह्या भेगेमुळे आफ्रिका खंड दुभंगेल अशी शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. काही काळानंतर दरी पूर्ण वाढत जाऊन आफ्रिकेचे दोन भाग पडतील असंही सांगण्यात येत आहे. नैरोबी मधली ही दरी 19 मार्चला दिसली होती आणि ती आणखी रुंदावतच चाललेली आहे. पण पुन्हा एकदा जाणून घेऊया नेमकं काय झालेलं आहे. केनियामध्ये सध्या एक मोठी भेग पडली आहे आणि या भूभागाच्या हालचालींना प्लेट टेक्नोनिक्स असं म्हणतात. आणि सध्या पडलेली ही भेग आहे तो त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे. केनियाची राजधानी नैरोबी इथे केनियामध्ये जवळपास 50 फुटांची ही भेग पडली आहे आणि या भेगेमुळे नैरोबी नॅरॉक महामार्गाचं नुकसानही झालेलं आहे आणि काही घरं देखील डळमळीत झाली आहेत. भूगर्भात पडलेल्या ह्या भेगेमुळे आफ्रिका खंड दुभंगेल अशी शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. काही काळानंतर दरी पूर्ण वाढत जाऊन आफ्रिकेचे दोन भाग पडतील असंही सांगण्यात येत आहे. नैरोबीमधली ही दरी 19 मार्चला दिसली होती आणि ती आणखी आता रुंदावतच चाललेली आहे. त्यामुळे आफ्रिका खंड दुभंगणार का असे प्रश्न खरंतर विचारले जात आहेत. केनिया जमिनीला मोठी भेग पडलेली आहे आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. आमच्या सोबत आहे भूगर्भशास्त्रज्ञ अरुण बापट. आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया. अरुणजी, आपण बघतोय की केनियातल्या नैरोबी इथे ही मोठी भेग पडलेली आहे. नेमकं काय कारण असू शकतं हे भेग पडण्याचं? हे बघा, ही जी आफ्रिकाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये साधारणतः किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये उजव्या बाजूला पूर्व दिशेला लेक व्हिक्टोरिया आणि लेक टँगा ही खूप प्रचंड मोठी लेक्स आहेत. आता तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणजे अरुणजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपण ही बघतोय महत्त्वाची बातमी, आफ्रिका खंड दुभंगणार का ह्या भेगेमुळे हा देखील एक चिंतेचा विषय बनलेला आहे. आणि ह्या संदर्भात आपल्याला माहिती देत होते भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर अरुण बापट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.